की आई आहे माझी खूप किरकिर करते हे बोलायला नाही सांगितलंय हाय गाइस वेलकम टू अक्षताज चॅनल गुड मॉर्निंग जोपर्यंत आपली चहा गरम होते तोपर्यंत आपण पाणी पिऊया हे क्यूट आहे त्यामुळे मी जास्त थोडस जास्त पाणी पिते हाय गाईज आत्ता मी जस्ट आंघोळ केली आहे आणि आईने मला सांगितलं की पटापट सगळं आवर तोपर्यंत मी खाली जाऊन येते आणि ती खाली गेली आणि ती मला सांगितलं की पटापट आवरून रेडी हो कारण आपल्याला जायचं बाहेर बाहेर म्हणजे मी आणि मम्मी फक्त बाहेर गेलो तरी आम्ही फक्त शॉपिंगला जातो तर आय गेस शॉपिंगलाच जायचं असेल पण दिवाळीची शॉपिंग आमची झाली आहे पण असंच जाऊया आपण आणि आय गेस माझी मावशी येते वाटतं हां मला नाही माहिती कन्फर्म नाही माहिती कारण माझ्या मावशीचे प्लॅन बदलत असतात सारखे ती आज बोलेल येते तर उद्या बोलेल मी नाही येत असं सो ती आल्याशिवाय आपण कन्फर्म नाही करू शकत की ती येते सो पटापट आपण रेडी होऊया मस्तपैकी आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे सो सिम्पल अँड सोबर रेडी होऊया तसं काय मी नेहमी मस्तच रेडी होते ना बोलते आहे मी आणि मी ट्रायपॉट लावला आहे माझा कॅमेराचा आणि हे आम्ही सगळे कपडे धुतोय दिवाळीची साफसफाई करतोय तुमच्या घरी पण चालू आहे का दिवाळीची साफसफाई तुम्ही काय मदत करतायत का सांगा मला मी करते आहे साफसफाई म्हणजे अजून आमची बाकी आहे ऑफिशियल साफसफाई चालू नाही झाली आहे ती आय गेस उद्या होईल चालू आणि रेडी होऊया बस झालं खूप बोलली आज पण मी ट्राय करते की मी सगळं व्लॉग करेल थोडंस असं वाटतंय नको मग मी करणार आहे असं मी नेहमी बोलते 2 वर्ष याचं बोलत आले की मी व्लॉगिंग करणार आहे आणि जेव्हा इम्पॉर्टंट गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा ती कॅप्चर करायच्या वेळेला माझा फोन बंद असतो सो बघू आता आई आपल्याला कुठे नेते आणि मी आली पटकन कपडे चेंज करून बाय आणि आता मला जो मला नेहमी प्रश्न पडतो तो पडलाय की मी कपडे काय घालू आणि तो प्रत्येक मुलीला पडतो प्रश्न की कपडे काय घालायचे एवढे सारे कपडे आहेत पण त्याच्यातले मी फक्त 2 कपडे घालते जे माझे फेवरेट आहेत सो तेच करायचे आपल्याला आपले ठरलेले 2 कपडे घ्यायचे आणि घालायचे आणि रेडी व्हायचं आणि हे असं मी बोलते आणि हे जर व्लॉगमध्ये बघितलं आईने तर माझे बाकीचे कपडे जाणार आहेत मस्तपैकी आणि दिवाळीमध्ये मी व्लॉगिंग करायला ट्राय करणार आहे ठीक आहे दिवाळीचा प्रत्येक डे मी कसा सेलिब्रेट काय करायचं नॉर्मल असतो दिवस जसा असतो तसा आणि थोडं ॲस्थेटिक बनूया आपण आय नो हे ह्याच्यावर मॅच नाही होत आहे बट मला आवडतं आणि जर आता मी रेडी नाही झाली ना तर मला खूप ओरडा भेटणार मला इथे बघून बोलायचं मला इथे नाही बघायचं मला इथे बघून बोलायचं कॅमेरामध्ये बघून बोलायचं कॅमेरामध्ये बघून बोलायचं पण आपण इथे दिसतो म्हणून आपण इथे बघून बोलतो खूप बकवास केली आता रेडी हो बाय फायनली काही मिनिटांनंतर मी डिसाईड केलं की मी ही जीन्स आणि हा टॉप घालणार आहे ही जीन्स आणि हा टॉप ॲज युजुअल ब्लॅक लोक बोलत असतील हिच्याकडे एकच कपडे तर खूप आहेत पण ब्लॅक इज ब्लॅक यार ब्लॅक चांगलं वाटतं सिम्पल अँड सोबर दिसते मी आणि मी यूट्यूब शॉर्ट्समध्ये पण पहिला यूट्यूब शॉर्ट्स टाकेल व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग आय गेस मोठी व्हिडिओ येईल जर ती एडिट करून झाली तर नाही नो ऑप्शन कारण मी खूप व्हिडिओ बनवले त्याच्या आधी पण मला एडिट करायला खूप बोर पण होतं आणि टाईम पण तेवढाच जातो म्हणून मी पोस्टच नाही करत सो पटापट रेडी होऊया मॉइश्चरायझर लावूया आणि जाऊया बाय आणि आई आली की आम्ही भेटू काय काय घेऊन आली असतो ठीक आहे याचं काय करायचं आपण
हाताला लावायचा हात धुवायचा. अच्छा हँड वॉश. काय पण बोलतेस काय. आणि हे केसाला लावायचं आणि केस सुकवायचे. हे माझ्या मम्मीने मराठी आणलंय. मम्मीने नाही आईने आणलंय. अरे हळू अडकला हा. ही दिवाळीची शॉपिंग करायला. ही दिवाळीची शॉपिंग कर बोलली ना मी मगाशी. मी हेच बोलली. आईने सांगितलं रेडी व्हायला. कुठे जायचंय. आम्ही दोघे एकाच ठिकाणी जाऊ शकतो. ह्याच्यात अजून काहीतरी आहे. हे हात पुसायला आणलंय. हे किती रुपयाला आहे. कुठून आणलं हे. मला हा बकवास. हे बघ ही बॉर्डर लावायची. बघा माझ्या मम्मीची दिवाळीची शॉपिंग. काय हे काय. हा पीस आणला त्याला ही बॉर्डर फक्त लावायची. ओ फॅशन डिझायनर. तसं हे मला चांगलं दिसेल. हा कलर मला चांगला दिसतोय तुझ्यापेक्षा. तुझ्यापेक्षा. आणि काय आणलंयस. दाखव तुझी फेवरेट गोष्ट. दाखव दाखव. रोज इथे इथे येऊन बोल. इथे कॅमेरा येत नाही. मला रोज लागतं आणि रोज मी जाऊन स्वतः घेऊन येते. माझ्यासाठी कोणी दुसरं आणून देत नाही. आणि माझा मुलगा असेल तर आणतो माझ्यासाठी. आणि माझी व्हिडिओ स्पेशली एक व्यक्ती टीव्हीवर लावून बघते. ती आहे माझी मावशी. टीव्हीवर लावून नेहमी व्हिडिओ बघत असते. आता त्यामुळे मी तिच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. आईने समोसा आणलाय. आता पण चिंता. कधी रेडी होणार होतो आपण आणि कधी जाणार होतो. फोनवर बोलत बसली मावशी सोबत. अर्धा तास नाही एक तास फोनवर बोलतात. कामा करत करत जाऊ. आपण सगळं चेक करूया. गॅस जाऊया. फॅन बंद करू. करू काय. एकही टॅक्सी नाही मिळत आम्हाला. हे तुम्ही शॉपिंग करायला का आलात. आतमध्ये का आलात. आतमध्ये का आलात. दिवाळीची शॉपिंग झाली. हे ही बोलणार की ती बोलते. आता इथे कशाला थांबलोय आपण ते सांगा. नाही मी पण बोंबील फ्राय खाणार. आणि आम्ही थांबा दाखवते. इथून आम्ही आता आमचं जुनं घर बघतोय. काम खूपपर्यंत आलंय. सो आम्ही हॉटेलमध्ये मस्त जेवलो कारण खूप लेट झालेलं आणि भूक सुद्धा लागलेली शॉपिंग करू. सो पुढे बघा. सोडलं असतं बेबी तुला पण बघ ना मला थांबून ठेवलंय किती वेळ. तुम्हाला शॉपिंग करायची का परत शॉपिंग. तुम्हाला लोअर बरेलची शॉपिंग. इकडे बघ हे लोअर बरेलची शॉपिंग करायची. रोजच करते त्याला माहिती. कसं वाटतंय लोअर बरेल. वरली हवं की डिला रोड हवं. डिला रोड हवं. तिथे पण टॅक्सी नाही. इथे पण टॅक्सी. काय बनवते काही साई. लाईम सोडा. लाईम सोडा. स्पेशली लाईम सोडा. रागाने काय बघते. हस ना जरा. हस ना. मा सोडा बनवते. पिणार आहे का. पिणार. चला लाईम सोडा प्यायला जाऊया. लाईम सोडा. हा कॅमेरा जरा खराब आहे असं सांगा वाटतो. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी चोंपी करणार आहे मावशी माझी. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.